लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आंगणेवाडीची श्री भराडी देवी यात्रा 27 जानेवारीला संपन्न होते. त्यासाठी पूर्वनियोजनाची लगबग वाढली आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांना यावर्षी लवकरात लवकर दर्शन मिळावं याकरता मंडळानं यंदा दर्शन रांगेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे यंदा आंगणेवाडी यात्रेचं औचित्य साधून भाविकांकरता खास राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोकणची दक्षिण काशी म्हणून आंगणेवाडी यात्रेची महती सर्व दूर आहे. या वर्षीची यात्रा ही 27 जानेवारीला असल्यानं आंगणेवाडीच्या यात्रेची कामाची लगबग वाढली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात, त्यामुळे दर्शनासाठी काही वेळा 8 तासांपेक्षा जास्तही वेळ लागतोय. भक्तांची अडचण लक्षात घेऊन मंडळानं खास रांगांची व्यवस्था केली आहे. साहजिकच यंदा 1 तासात भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतील. सलग 3 दिवस 26, 27, 28 रजा असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भाविक 10 लाखापेक्षा जास्त आंगणेवाडीमध्ये दाखल होती. आणि यासाठी आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई आणि आंगणेवाडी कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन तो बंदोबस्त केलेली आहे. आंगणेवाडीत यावर्षी प्रथमच राज्य सरकारनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय. राज्यातील विविध ठिकाणचे शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. 5.5 एकर परिसरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. लाखो भाविक आंगणेवाडीला येत असतात. याच्यापैकी बरेचसे लोक हे शेतकरी कुटुंबातील असतात. भव्य असं कृषी प्रदर्शन हे या ठिकाणी व्हावं आणि त्याचं स्वरूप केवळ कृषी प्रदर्शन एवढं असू नये तर त्या माध्यमातून ज्या विविध योजना या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा व्हावी. एका अर्थाने हा लोकार्पणाचा सुद्धा सोहळा आहे. यात्रेला अवघे काही दिवस राहिल्यानं यात्रेच्या तयारीला वेग आलाय. तर चाकरमान्यांनाही सध्या आंगणेवाडीला जिरण्याचे वेध लागले. एकूणच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा उपस्थितीचा उच्चांक होईल हे मात्र नक्की. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. 24 तास रहा एक पाऊल पुढे.